हे चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं. लठ्ठर लोक अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात, म्हणजे स्त्रियांची आणि पुरुषा सगळ्यांची पोटं सुटलेली आपल्याला दिसतात. हे चित्र मुद्दाम मी दाखवलं. मग ते अजून तरी संतोषला कोणी म्हटलेलं नाही की एका खुर्चीत मावत नाही, अजून एखादी खुर्ची द्या म्हणून. हे यासाठी दाखवलं आहे की तुम्ही बस, रेल्वे, विमानाने प्रवास करता, तर या सगळ्या कंपन्यांनी आता असं ठरवलं आहे की तिकीट घेताना ते वजनावर घ्यायचं, कारण 40 किलोला तेच तिकीट आणि 100 किलोला तेच तिकीट त्यांना परवडत नाही. त्यामुळे आत्तापासून काळजी घ्या, नाही तर तुमचा भविष्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे. पण आत्तापर्यंत दाखवले ते सगळे फोटो हे वयस्क लोकांचे होते, 40 पुढचे. आम्ही म्हणतो यांची तर बस चुकली, निम्मं आयुष्य गेलं, ह्यांचं काय आता होणार आहे. पण एक 9वीच्या मुलांचा अभ्यास झाला पुण्यामध्ये, त्यात असं लक्षात आलं की 30% मुलं लठ्ठ आहेत. तुमच्या घरात देखील बघा तुम्ही, मुलांना हौस खूप असते जीनची पॅन्ट टी शर्ट घालायची, पण ते जीनच्या पॅन्टमधून इकडून तिकडून बाहेर येतात मुलं. म्हणजे आपण अमेरिकेच्या दिशेने चाललो आहोत असं आपल्याला लक्षात येतं. असं म्हणतात की अमेरिका हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि सगळ्यात आजारी देश आहे. श्रीमंत कशामुळे आपल्याला माहिती आहे, पण आजारी कशामुळे? कारण त्यांच्याकडची 1/3 लोकसंख्या ही लठ्ठ आहे, आणि त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे ते लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे उद्भवणारे गुंतागुंतीवर उपचार करू शकतात. भारतासारख्या देशाला ते परवडण्यासारखं नाही. त्यामुळे आपलं भविष्य जर आपल्याला अंधकारमय होण्यापासून टाळायचं असेल, तर आत्तापासून आपण काहीतरी काळजी घेणं आवश्यक आहे. व्याख्यानाला विवाहित लोक आलेले आहेत. कोणालाही असं वाटेल की कुठे उटी महाबळेश्वरला गेल्यावर बायकोच्या कमरेभोवती हात टाकावा असं कुठल्याही नवऱ्याला वाटेल, त्याला बिचाराला एक्सटेन्शन घ्यावं लागतं आहे. त्या ठिकाणी त्या महिलेच्या जागी पुरुषाचाही फोटो टाकता आला असता, खरंच तो थोडीशी विषमता त्या ठिकाणी दाखवली आहे. हे व्याख्यान कशासाठी आयोजित केलं आहे? जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह ही समस्या वाढत चाललेली आहे. कशी वाढली आहे? एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. 25 वर्षापूर्वी तुम्ही लग्नाला जायचे, त्या लग्नाला गेल्यानंतर एका भांड्यामध्ये चहा ठेवला असायचा. आता तुम्ही लग्नाला गेला तर चहाची 2 भांडी ठेवायला लागतात, एक साखरेचा चहा, एक बिनसाखरेचा चहा. हा बदल तुम्ही गेल्या 20 वर्षात स्वतः बघितलेला डोळ्यांनी, म्हणजे इतकं डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि लठ्ठपणा हा एक आजार आहे, पण लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. म्हणजे लठ्ठपणा अनेक आजारांचा जोखीम घटक आहे किंवा रिस्क फॅक्टर आहे. त्याच्यामुळे डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर आणि वजनाचा जवळचा संबंध आहे. तुमचं वजन 1 किलो वाढलं की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 2 मिलीमीटरनी वाढतं. याचा चांगला अर्थ असा की एखाद्या 100 किलोच्या माणसाने 20 किलो वजन कमी केलं तर त्याची ब्लड प्रेशरची गोळी बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे वजन कमी केलं तर ब्लड प्रेशरला तुम्हाला फायदा होणार आहे. हृदयविकाराचा झटका येतो, मेंदूमध्ये रक्तस्रावून हातपाय लोळे पडतात, हे सगळं लठ्ठपणामुळे होतं. बरं, एखादा जर आजार असाध्य असेल, त्याच्यावर काही उपचार नसेल, तर मग त्याच्यावर व्याख्यान देऊन तरी काय उपयोग आहे? पण लठ्ठपणा हा काही असाध्य आजार नाही. तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करू शकता, सहजगत्या कमी करू शकता. म्हणून या विषयावर बोलण्याचं काही महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सर्व भारतीय लोकांना आवडणारी गोष्ट अशी की एकही पैसा खर्च न करता, आपल्याला आवडतं काय सगळ्यात की पैसे लागायला नको शक्यतो, डॉक्टरांकडे न जाता, एक्सपर्टकडे न जाता, कुठलंही मशीन विकत न आणता, कुठलंही न्यूट्रिशनल सप्लिमेंट एखादा डब्बा विकत न घेता तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. असा उपाय सगळ्यांना हवा आहे. व्हेरी गुड. सध्याचा जमाना हा सेलचा जमाना आहे. तुम्ही शर्ट घ्यायला गेलात तर स्कीम चालू असते, बाय वन गेट वन, एकावर एक फ्री असल्याशिवाय आपण सर घेत नाही आजकाल विकत. म्हणून आम्ही पण स्कीम आणलेली आहे, बाय वन गेट वन. म्हणजे हाच डायट प्लॅन करायचा, त्यांनी वजन पण कमी होईल आणि डायबिटीसचं प्रिव्हेन्शन पण होईल. 2 वेगळे प्लॅन नाही, एकच प्लॅन आहे. तर असा सगळ्यांना प्लॅन नक्कीच या ठिकाणी हवा आहे.
थोडी आकडेवारी सांगतो. 75 जगात 10.5 कोटी लोक लठ्ठ होते, ती संख्या 2014 64 कोटी इतकी वाढली. भारतामध्ये 98 लाख पुरुष आणि 2 कोटी स्त्रिया या लठ्ठ आहेत. 1975 लठ्ठपणात आपला क्रमांक जगामध्ये 19वा होता, तो आता आपला क्रमांक पुरुषांमध्ये 5वा आणि महिलांमध्ये 3रा आलेला आहे. म्हणजे आपण खूप प्रगती या क्षेत्रात केलेली आहे. 2015 जगात 41.5 कोटी लोक मधुमेही होते. भारतात हे प्रमाण 20 वर्षापुढचं वयाचे लोक घेतले तर 8.7%, म्हणजे 100 लोक हे डायबिटिक आहेत. इथे आलेल्या लोकांपैकी किती लोकांना डायबिटीस आहे जरा हातवर करा. बरोबर आहे, जवळपास 15% लोक तरी त्यांनी हातवर केले. कारण डायबिटीस झाल्याशिवाय अशा व्याख्यानाला कोणी येत नाही. आम्ही जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्या 100 लोकांचा अभ्यास केला की का रे बाबा कशासाठी फिरायला लागले तुम्ही इथे येऊन. त्याच्यापैकी 90 लोकांनी सांगितलं की आम्हाला आमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, तुझं ब्लड प्रेशर आहे आता पळायला सुरुवात करा. कोणी म्हणे डायबिटीस आहे आता नाही पळला तर की खरं नाही. 10% लोक असे होते की जे म्हणाले आम्हाला तब्येतीसाठी आमचं आरोग्य नीट राहावं म्हणून आम्ही पळतो. म्हणजे 90% लोक हे वॉर्निंग वॉक करत होते आणि 10% लोक मॉर्निंग वॉक करत होते. बरं, डायबिटीस आणि हायपरटेन्शनला आम्ही सायलेंट किलर असं म्हणतो. सायलेंट किलर म्हणजे काय, की या आजारांची लक्षणं दिसतीलच असं नाही. काही लोकांना वाटतं की जर साखर वाढली 200 झाली तर डोकं थोडं दुखत असेल, तर 400 झाली तर खूप दुखतं. तसा काही संबंध नाही. म्हणजे काही लोकांना लक्षणं दिसत नाही, त्यांना लक्षात येतं एकदम किडनी डॅमेज झालेली आहे, दृष्टी गेलेली आहे, त्यावेळेला कळतं की अरे बापरे खूप डायबिटीस होतं. आणि निम्म्या लोकांना डायबिटीसच्या आपल्याला डायबिटीस आहे हेच माहीत नसतं. त्यामुळे डायबिटीस आणि लठ्ठपणा ह्या दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एक महत्त्वाची सूचना की दोन प्रकारच्या लोकांसाठी या व्याख्यानाचा फारसा उपयोग नाही. त्यातला एक प्रकार म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान वयाची मुलं, ज्यांना या आहार पद्धतीचा किंवा मी जे सांगणार आहे त्याची फारशी आवश्यकता नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स जे आहेत ते एवढे चांगल्या लेवलला आहेत की त्यांनी काही खाल्लं तरी ते पचवू शकतात आणि ते बिडौल होत नाहीत. आणि दुसरा एक प्रकार आहे, पण तो कुठला ते आत्ता सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जर व्याख्यानाच्या नंतर प्रश्नोत्तरात विचारलं की सर दुसरा प्रकार कुठला, तर तुम्हाला मी सांगेन.